मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आणि रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं अशी मागणी केली आहे. तर या पत्रामध्ये राज ठाकरे म्हणतात, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या 3 दशकात भारतीय उद्योग जगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचा. आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी ही व्यक्ती होती, पण भारतीय उद्योग जगाला भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून ते त्यांचं मोठेपण आहे ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरं तर ते हयात असतानाच भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं, पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवं अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसंच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही. तसंच भारत हा रत्नांची खाण आहे, पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये असं म्हणतात राज ठाकरे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.